संत गुलाबबाबा विद्यालयामधील इयत्ता 9वी मध्ये शिकणारी कुमारी साक्षी गोपाल तांडे ही विद्यार्थिनी कराटे स्पर्धेत तर रोशन बाळू सोळंकी हा विद्यार्थी योगासन स्पर्धेत विभागीय स्तरावर पात्र ठरले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाणा येथील जिल्हा क्रीडा संकुलमध्ये आयोजित स्पर्धांमध्ये थेट जिल्हा फेरी दरम्यान संत गुलाबबाबा विद्यालयाचे 4 खेळाडू कराटे स्पर्धेसाठी खेळत होते. त्यामधून कुमारी साक्षी गोपाल तांडे इयत्ता 9वी मध्ये शिकणारी विद्यार्थी ही अकोल्यामध्ये होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरली असून ती आता जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करणार आहे. तर 11वी मध्ये शिकणारा रोशन बाळू सोळंकी याने 19 वर्ष वयोगटात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून अमरावती येथे होणाऱ्या विभागीय योगासन स्पर्धेत तो आता जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. क्रीडा स्पर्धेत यशस्वी झालेले खेळाडू आपल्या यशाचे श्रेय हे प्राचार्य भवसाद थोटांगे, क्रीडा शिक्षक सुधीर मानकर, संस्था सचिव गोकू रहाटे, कराटे प्रशिक्षक राजेंद्र अटक व मंगेश उमरकर व आपल्या आई वडिलांना देत आहे. एमसी न्यूज करता श्यामवाघ संग्रामपूर.